सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील उत्तम बातमी, लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोक विकासाची. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. विविध पेपर मध्ये असतो, मी कंप्लेंट करण्याआधीपासूनच्या तक्रारी त्या रस्त्याच्या संदर्भात आहे. मुळात काय झालेलं आहे की ठेकेदाराने काम घेतलं, दुसरा लिहून टाकलंय, आणि ज्याला दिलंय त्याला यातला कुठलाच अनुभव नाही आहे. त्यांचे स्टोन क्रेशर असतील, टिप्पर असतील, म्हणून कोणी कॉन्ट्रॅक्टर होत नसतील, तर टेक्निकल नॉलेज त्यांनी मला नॉट जस्ट वे नाव. एकदा हा जर व्यवस्थित झाला ना तर आम्हालाही स्कोप वाढेल, आमच्या लोकांना दोन पैसे उद्योग हॉटेल्स होतील, काही पेट्रोल्स होतील, तर त्यासाठी हा रस्ता व्यवस्थित होणं आणि तो भविष्यामध्ये टिकणं ही खूप आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता जवळपास 20 वर्षामध्ये पहिल्यांदा एवढं फंड जाहीर झाला आणि आता जर याचं काम वाटवं झालं तर भविष्यात मला वाटत नाही पुढे गव्हर्नमेंट पुढे इकडे निधी टाकायची हिंमत आहे करेल. आमचं काम आहे चौकशी करणे, अहवाल देणे. आम्ही फिल्डवाल लोकांना सांगू वाटलं काम लवकर संपवा म्हणून, हे ऑलरेडी डिले झालेलं काम. डिले म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये डिले झालेला आहे. डिले तर झालाच आहे, डिले आपण समजू शकतो, कोविड होता वगैरे वगैरे वगैरे, बट कामाची क्वालिटी मेन आहे, कामाची क्वालिटी ही कुठेच नाही. तर आमची हा जोडून विनंती आहे की आपण दक्षता समितीच्या वतीने ॲक्च्युअल रिपोर्ट दिला जाणार आणि संबंधित ठेकेदार असतील ज्यांनी खूप कॅज्युअली हे काम घेतलं आहे, म्हणजे घेतलं आणि देऊन टाकलं आहे, जे लोक करतात कुठलाही अनुभव नाही येतात लोकांना, फक्त काही माझ्याकडे काही इक्विपमेंट्स आहेत आणि मी त्या बेसिसवरती हा जो पॅच आहे ना सर, याला मटेरियल जे आणलं आहे ते बिडकरून आणलं आहे. बरं, आणि आपल्या टेंडर कंडिशनमध्ये काय होती की ओन प्लांटची अट होती, त्यांचा प्लांट खुलताबादला होता, प्लांट बंद होता, चालूच नाही केलं, रोडचं काम सुरू केलं, दुसऱ्याच्या प्लांट भाड्याने घेतला, रेंट आउट केला आणि तो प्लांटचा मटेरियल यूज त्यांनी हे केलं, म्हणून सगळी वाट लागली. डांबरच नाही यार असं, किती दिवस टिकणार आहे आपण, अजून 6 महिने तुम्ही बघता ना ऊसाची वाहतूक सुरू होणार आहे, काहीच राहत नाही यार. म्हणून आमची विनंती केला व्यवस्थित झालं पाहिजे, त्या टर्म्स अँड कंडिशन जे ब्रीच झालेलं आहे ते सगळ्या याच्यावरती डिटेलमध्ये घेऊन आपण पूर्णपणे कारवाई केली. तुमच्या तक्रारीच्या मुद्द्यानुसार नाही, आमचं तर काय आम्हाला त्यातलं नॉलेज